नमस्कार, मी प्रज्ञा, इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। संग्राम सेना रिक्षा युनियनच्या माध्यमातून संजय पाटील यांच्या हस्ते रिक्षा चालकांना अपघात विम्याच्या पॉलिसीज वितरण करण्यात आला। या अपघात विमा पॉलिसीज अंतर्गत रिक्षा चालकांचा अपघात घडल्यास त्यांना 5 लाख पर्यंत रक्कम मिळू शकते। संग्राम सेना रिक्षा युनियनच्या तर्फे संजय पाटील यांना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या योजनेचा शुभारंभ केला। यावेळी रिक्षा चालकांनी त्यांना विमा मिळवून देणाऱ्या संजय पाटील यांचे आभार मानण्यात आले। युनियन ची स्थापना मी मागे 5 वर्षापूर्वी केली। कल्याणचे माझे मित्र महेंद्र मिश्रा यांच्या माध्यमातून या ऑटो रिक्षा युनियनचं ज्यावेळेला आम्ही स्थापना केली त्यावेळेला एक लहान रोपटं होतं। या रोपट्याला कुठेतरी मोठं करण्याच्या अनुषंगाने आम्ही रिक्षा युनियनच्या माध्यमातून हळूहळू रिक्षा चालकांसाठी काय काय करू शकतो याचा विचार केला आणि आज हा गुढीपाडव्याच्या दिवशी चांगलं काहीतरी करावं, चांगलं काहीतरी द्यावं आणि चांगलं काहीतरी घ्यावं या माध्यमातून आम्ही या शुभदिनी एक सत्यांची पूजा आणि त्याबरोबर या 15 ते 20 रिक्षा चालकांना आम्ही हेल्थ पॉलिसी, अपघात झाल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची मदत मिळत नसते, हॉस्पिटलाइज केल्यानंतर त्याकडे पैसे नसतात आणि अकस्मात मृत्यू ॲक्सिडेंटल जे डेथ आहे ते कधी सांगून येत नाही, कोणाला दस्तक देऊन येत नाही। मागे 26/11 बॉम्बस्फोटामध्ये एक टॅक्सी चालकाचा मृत्यू झाला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे का त्याला मदत मिळाली की नाही मिळाली याचा कोणी विचार केला नसेल, परंतु आमच्या रिक्षा चालकांचा आम्ही विचार केलेला आहे का एखादी घटना जर त्याच्या बाबतीत घडली तर त्याच्या कुटुंब जो त्याच्या मागे आहे त्याला कुठेतरी या सगळ्या गोष्टींची मदत मिळावी। तात्काळ त्याला हॉस्पिटलाइज केल्यानंतर हॉस्पिटलमधनं विनामूल्य त्याला उपचार पद्धती सुरू व्हावी आणि त्याचेही पैसे पॉलिसीमधनं जावे अशी पद्धतीची ही ॲक्सिडेंटल पॉलिसी आहे। यावर्षी आम्ही 15 ते 20 रिक्षा चालकांना दिलेली आहे आणि त्या माध्यमातनं ही जी पॉलिसी आहे अजून पुढच्या भविष्यामध्ये अजून काही रिक्षा चालकांना आम्ही देणार आहोत। आपला रिक्षा चालक हा सुरक्षित आणि चांगल्या हेतूने काम करावं या दृष्टिकोनातनं आम्ही संघर्ष ऑटो रिक्षा युनियन जी आहे त्या माध्यमातूनच काम सुरू केलेलं आहे। या गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा जो संकल्प आम्ही यावर्षी पूर्ण केलेला आहे आणि राहिलेला जो संकल्प आहे पुढच्या वर्षी निश्चित पूर्ण करू अशी मी आशा व्यक्त करतो। ये एक एक्सीडेंटल पॉलिसी है, जैसे अपने पास अनिश्चितता कभी भी आ सकती है, किसी के पास पता नहीं कि कब किसके साथ क्या होने वाला है। सपोज ये एक्सीडेंटल पॉलिसी, आपका कैसे भी एक्सीडेंट होता है, रोड एक्सीडेंट होता है या फिर ट्रेन एक्सीडेंट होता है, इमीजिएटली अपने पास इतना पैसा नहीं होता है कि आप उनको सर्वाइव करें। तो ये जो पॉलिसी है वो कैशलेस पॉलिसी है। आप हॉस्पिटल में जाते हैं तो आपको ये कार्ड पूछेंगे, पूछने के बाद आपका इमीजिएट ट्रीटमेंट स्टार्ट करेंगे। इन केस ऑफ डेथ तो जो भी आपका स्पाउस है उसको ये अमाउंट पेबल रहता है। ये किस कंपनी का ये स्टार हेल्थ एक्सीडेंटल पॉलिसी है। कितना अमाउंट का ये पॉलिसी अंदाज अमाउंट कितना है? अगर कोई एक्सीडेंट होता है तो उसको कितना बेनिफिट मिलेगा? 5 लाख ओनली 5 लाख का ये एक्सीडेंटल पॉलिसी है। और कितना पर ईयर साल का रहता है? साल का नहीं 5 लाख उनको पे नहीं करना, उसके नॉमिनल प्रीमियम आता है आपका वो सर पे रहेगा। व्हाट इज दैट इज एक एक वर्ष जी ये पॉलिसी है, वार्षिक पॉलिसी है। संजय भवानी ये पॉलिसी रिक्षा चालक जे आहे ते सगळे सदस्यांसाठी केलेली पॉलिसी आहे। ते अपघात जे अकस्मात जे होतात आपले ते एकदम मोलम सडन होतात, जसं आपला एलपी स्टोन रोडचे अकस्मात बघितलं किंवा पावसाळ्यामध्ये जे अकस्मात होतात माणसं डुबतात मरतात आणि कुठलंही अकस्मात जे सांगतात आपण घरी पडलो ते पण एक अकस्मात होतं, मृत्यू होतं ते पण एक अकस्मात आहे। अकस्मातचे वेगवेगळे प्रकार असतात, हा अकस्मात रोड ॲक्सिडेंट असतो, रेल्वे ॲक्सिडेंट असतो। एलपी स्टोन रोडचं उदाहरण बघून घ्या का तो पावसात तो जे आपला जे डॉक्टर सदस्य ज्यांचा मृत्यू झाला ते घटना बघून घ्या की जे सदस्याची जे मॉर्निंग वॉकला जे योगा टीचर जे निघाले होते चेंबूरला जे अकस्मात झाला होता ते पण एक अकस्मात होता, त्याच्यावर झाड पडला होता। हा सगळे वेगवेगळे अकस्मातचे प्रकार आहे, सर्पडन्स हा पण अकस्मातचा प्रकार आहे, लोकांना माहीत नाही येते। हा अकस्मात मृत्यू हा एकदम अनसर्टन आहे, बाकी मला स्वास्थ्याने काय मृत्यू झाला मला माहीत आहे, मी डॉक्टरकडे जाणार, पण अकस्मात हा अनिश्चित आहे। मी सकाळी घरून बाहेर पडतो परत घरी जाणार नाही जाणार मला माहीत नाही आहे। आणि आपले जे सदस्य जे रिक्षा चालक जे सदस्य आहे
त्यांचा जीव अमेचा जोखममध्ये असतो आणि त्या विचार करून संजय भवानी हा एक चांगला पाऊल उचललेला आहे आणि आज लोकांच्या कुटुंबाच्या वर लक्ष देऊन त्यांनी हा त्यांच्या संरक्षणासाठी संजय भवानी एक चांगली लोकांना दिली. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420 9388420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.